गेलं, आता ज्यांच्या आवाजामध्ये गाणं गायलं गेलेलं आहे, ज्यांच्या लेखनीतनं हे गाणं लिहिलं गेलेलं आहेत, जिनके कातो से कलम से हे दास्तान लिखी आहे तेही आहेत, ज्यांच्या गायलं गेलं आहे तेही इथे आहेत. मॅच सुरू होतोय आगरी स्ट्रायकर वर्सेस अंशी इलेवन, टॉस जिंकला अंशी इलेवननं, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा अनिल बेनमनसी जॉईन होत आहेत. दोन्ही टीम आहेत ज्यांनी 90 पार केला, पल्ला पार केलाय. आता बघायला लागणार आहे सामन्याला होते सुरुवात. अकुटप्याचा चेंडू तर शॉर्ट ऑन पूल केला, पहिला चेंडू खेळलाय अमोलनं, फील्ड केला जाईल तोपर्यंत दोन धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज. या दोन धावांशी मॅच स्टार्ट होतोय. अमोलनं मागचा मॅच स्टार्ट केला होता षटकारनं पहिल्या चेंडूवरती, पण आता समोर प्रशांत करत आहे मॅचला स्टार्ट केले दोन धावांनी. नक्की स्टार्ट झालेली आहे निश्चित. आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना संघ जिंकलेला आहे पहिले दोन मॅच, पण आता मात्र जिंकले जिंकलेल्यामध्ये मॅच आहे, म्हणजे क्वालिफायचा सामना आहे हा. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ या ठिकाणी ऑफस्टॉमच्या बाहेर, चेंडू वाईटचा इशारा तो पंचांकडनं, अवांतरने 10 संघामध्ये वाढ केली जाते आणि हा सामना जो संघ जिंकेल तो अंतिम चारमध्ये दाखल होणार आहे सर. आणि अंतिम चारमध्ये दाखल होणारा कोणता संघ असेल तो हा सामना संपल्यानंतर आपला कळून येणार आहे. नक्की तुम्ही जसा उल्लेख केला क्वालिफायवाला मॅच आहे आणि तुमची क्वालिटी दाखवणारा मॅच आहे, क्वालिटी दाखवायची आहे. पहिला सामना तुम्ही आरामात जिंकला आहे, दुसरा सामना आहे. ऑफस्टॉमच्या बाहेर, ऑफस्टॉमच्या बाहेर, बराच बाहेर, पंच सांगतात व्हाईट बॉलचा इशारा आहे, कमांतर धाव ऍड होईल, धापल कबरती चार धावा. म्हणून त्या गोष्टीवरती चर्चा होईल, प्रीमियर लीगवरती चर्चा होईल, खेळाडूंवरती चर्चा होईल. पहिल्या सामन्यामध्ये या दोन खेळाडूंनी चांगली सलामी, चांगला स्टार्ट दिला होता. हे दोन्ही खेळाडू आहेत आकाश आणि दुसऱ्या बाजूला अमोल. आता पण त्याच पद्धती फलंदाजी करणं गरजेचं आहे जर आज सामन्यामध्ये निश्चितच जिवंत राहायचं असेल, तर या सामन्यामध्ये निश्चितच या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर सुरुवातीपासून या दोन्ही फलांना खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे आणि ते करून दाखवतात. पहिला चेंडू निश्चितच अमोल मारू शकत होता, परंतु ती मुद्दामून मला वाटते फक्त चेंडूला ढकलून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रत्येकाच्या अगेन जसं आपण सकाळी म्हटलं होतं की एक डावपेच आखले गेलेले आहेत आणि त्याच डावपेचाचा एक भाग कदाचित असावा. धावा धापलकावरती जाऊन पोहोचल्यात ते. आता पाच पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, दोन चेंडूचा खेळ झालाय. नक्कीच सुरुवात म्हणजे संत सुरुवात करूया, परंतु एंड मात्र वेगवान पद्धतीने करूया अशा अनुषंगाने उतरलेले दोन्ही फलंदाज आणि त्या पद्धतीची केलेली ही फलंदाजी आहे. आणि कित्येक खेळाडू असे असतील की ज्यांनी म्हणजे पहिला असे खेळाडू आहे ज्यांना एक चांगला क्रिकेट खेळले आपल्या उमेदीच्या काळामध्ये, असे खेळाडू आहेत आणि जे कदाचित अजून येणारा काळामध्ये खेळणार असतील असे युवाही आहेत, अनुभवी आहेत, युवा आहेत आणि आजच्या काळीला जे व्यावसायिक क्रिकेट खेळतात तेही खेळाडू आहेत. तिन्हींचा संगम आहे आगरी प्रीमियर लीग मध्ये. अकोट्याचा चेंडू तर पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला केला, बॅकवर्डला गेलाय, पॉइंटच्या डोक्यावर चेंडू केलाय, चेंडू चालला 1 2 3 4 सावकार. प्रत्येक जण आहे ना रिअल लाईफ पेक्षा रील वरती जास्त आहे, पण तुम्ही रिअल लाईफ अशी बनवा की तुमच्यावरती रील बनले पाहिजे, मग खऱ्या अर्थानं आयुष्याला मजा येणार आहे. धावा आहे धापलकावरती 10 धावा आहेत या चौकारनिशी. थोडस धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न केला गेला तो अमोल यांच्या मार्फत, टप्पा आखूड होता त्यावरती फटका चांगला एक्झिट केला. आता मात्र थोडंसं या ठिकाणी फुलटॉस पद्धतीने होतं, थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या व्हेरिएशनमध्ये फुलटॉस टप्पा फुलटॉस चेंडू पडला, परंतु त्यावरती कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तो असफल राहिला. चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये गेला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. असं म्हणावं लागेल की बॅट्समॅन रेडी नव्हते की काय, अशा चेंडूला खेळण्यासाठी रेडी नव्हते की काय. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होईल, हलक्या त्यानं माइंडसेट तोच आहे अमोलचा. बाबा पहिले षटक आहे, प्रशांत आहे समोर, मग प्रशांतचं पहिले षटक थोडस सन्मानजनक खेळूया, थोडस संत जाऊया जसं तुम्ही उल्लेख केलाय, सावध सुरुवात करूया, संत आणि सावध सुरुवात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा आहे धापलकावरती 1-1 11 11 बिनबाद 11 पहिल्या षटकाचा खेळ संपताना. वारदाची खबरी
पूरे शहर में छाए जब बात हमारे आहेत. पहिला आपण सामना पाहिलाय 90 वरचा. आता प्रयत्न तोच आहे, त्यांनाही माहिती आहे की 80-11 ने पण 90 केल्यात. आता 90 मारणाऱ्याला विचारायचं की कसा खेळ असतो तो. तसा 90 वाला खेळ आहे. येस, 90 नंतर इथून अग्री स्ट्रायकरच पण विचार करायला की आपल्याला 100 अबो जाणं गरजेचं आहे, कारण समोरच्या संघाने सुद्धा 90 अबो मारलेले आहेत. आता अखो टप्प्यात चेंडू या ठिकाणी, क्या बात आहे, स्क्वेअरच्या दिशेला मारला फटका आहे, चेंडू जातोय सीमारची पार, चौकार येतो अमोलच्या. मुळीच नव्हता रे अग्री प्रीमियर लीग खेळण्यासाठी आले मैदानात. मैदानात आलोय आपण अग्री प्रीमियर लीग खेळण्यासाठी मैदानात आलंय. पहिल्या चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर कटकेलाय, चौकाराला पहिल्या चेंडूवरती. आता थोडा दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा गली रिझर्व मध्ये चेंडूला काढायचं होतं. वेगवान चेंडू हाताला गेला, आता पाठलाग केला जातोय. थोडा यंगस्टर आहे, संधी मिळालेली आहेत यंगस्टर साठी, टाळ्या व्हायला हव्या. तो सांगतो मी अंडर एज आहे, पण मला अंडर एस्टिमेट करू नका. अंडर एज आहे आणि चांगली फिल्डिंग. धवाय धावलकरवरती 17-17. क्या बात आहे. आणि पहिला चौकार, त्यानंतर दोन धावा आणि त्यानंतर हा डॉट येतोय. दोन पुन्हा एकदा कमी झालेले आहे. आता मात्र 3 चेंडू बाकी आहेत या षटकातले. धावा फलकावरती आहेत 17-17, 17 धावा आणि 3 चेंडू अजून या षटकात शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 17 आहे, 17 वरती बघू. 71 आहे, ऑफस्टंपच्या बाहेर ऑन द टोस, टाचेवर आले आणि टाचेवरती येऊन फटका खेळलाय. असं म्हणावं लागेल की 90 उल्लेख केला तर थोडासा वेग आलाय, थोडासा स्पीड आलाय. 90 तो सण झटपट काम असं, त्याच्यामुळे हाही खेळ तसा झटपटवाला आहे. पहिला चौकार, त्यानंतर दोन, आता आलाय षटकार. या 4 चेंडूवरती 12 धावा आल्यात. पहिल्यामध्ये 11 आणि आता 12 धाव फलकावरती धावा येते. 23-23 23 धाव फलकावरती. अजूनही षटकातले 2 चेंडू बाकी आहेत, म्हणजे पहिल्यामध्ये संतगतीने आणि दुसऱ्यामध्ये फ्लाइंग पद्धतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अमोल यांच्या मार्फत झालेला आहे. मात्र हलक्या रीतीने घेऊन गेलाय, फक्त दिशा दिलेली आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक, एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. म्हणजे मोठे फटके एक्झिट केले सुद्धा जातात, त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते, सेन्सिबल पद्धतीने खेळलं जाते अमोलांच्या मार्फत. दोन्ही असे खेळाडू आहेत ना, एकानं 40 वरची धावसंख्या पहिल्या मॅच मध्ये गेले, एकानं 30 वरची, ते 30, एकानं 41. त्याच्यामुळे दोन्हीना सुर्ग बसलाय. जो टी शर्टचा रंग बदललाय ना, खास करून आकाशच्या, कारण त्याने खेळाचा रंग बदलला होता म्हणून टी शर्टचा रंग बदललाय. जो मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घालू ना आकाश आहे, त्याच कारणास्तव आहे. बिलकुल उसने खेल का रंग बदलाय, इसके लिए तो उसके टी शर्ट का रंग भी थोडा सा बदला आहे. आणि तो आता स्ट्रायकर येणलाय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, क्षेत्राची रचना थोडीशी बदलायला जात आहे. ऑफ साईड दिशेने डीप वरती क्षेत्ररक्षक, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्डमॅन पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक बाउंड लाईन जवळ, डीप मिड विकेट, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. असं कधी बाधी बोलतात माहितीये का अनिल, ज्या वेळेला नालासोपारा आला ना का विरारवाले बाजू होतात ट्रेनमध्ये, बरोबर असंच तसं थोडंसं बाजूला झाल्यात. एकदा का नालासोपारा आला का विरारवाले थोडेसे बाजूला होतात, बाबा जाऊ द्या हे ना, तसं बाजूला झाल्यात. आणि एक रन एक व्हाईट बॉलची धाव आले नक्कीच, कारण बाजूला का होतात ते पण त्याला सुद्धा कारण आहे. कारण बाजूला झाले नाहीत तर आपण आतमध्ये ढकलले जाऊ आणि आपल्याला बसायला उतरायला भेटणार नाहीये त्या कारणे. आणि आता मात्र या ठिकाणी आकाशच्या बॅटीने येतोय हा मॅक्सिमम षटकार 6 धावा. आपला
षटकार आणि एक चौकार आलेला आहे. पण दोन षटकार आले कुठे पॉइंटला? पॉइंटला. महत्वाचं कळतं, एक अपार अप्पर कट खेळला होता आणि हा बॅकफुटला जाऊन काय फटका, सुंदर फटका. आम्हाला आकाशच्या बॅट मधनं हा फटका पाहिला आहे. आता दोन षटकांचा खेळ, 31 धावा धावपळ कवरती आहेत, 15 वरची सरासरी आहेत. याचा अर्थ आता तो 90 चा आकडा पुन्हा एकदा दिसतोय या धावपळकावरती. आणि त्यांना रोखण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांत घरत गोलंदाजीसाठी त्याच करता येतोय. त्याला माहिती आहे हे दोन प्रमुख फलंदाज आहेत, हे जर अजून 2-3 ओव्हर बॅटिंग करतात, 2-3 ओव्हर अजून खेळपट्टीवर जातात, तर कदाचित या जी धावसंख्या प्रतिस्पर्ध्याला उभारायची आहे तोपर्यंत पोहोचेल. म्हणून प्रशांत घरत हे तिसऱ्या षटकात आणण्यासाठी रेडी होतोय. नक्की 2-80 आकडा पार केला जाऊ शकेल, त्यामध्ये सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. हाऊ हाऊ तर हाऊ कसं काय गाठला जाईल, तर हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या मॅचमध्ये पाहिलं होतं, दोन्ही खेळपट्टीवरती राहिले, चांगली सुरुवात केली गेली होती आणि मधल्या क्षेत्र षटकापर्यंत खेळपट्टीवरती राहिले होते आणि त्या कारणे, आणि अमोल तर शेवटपर्यंत राहिले होता, त्या कारणे त्या धावा पार केल्या गेल्या होत्या. आता मात्र या दोघांना तेच करणं गरजेचं आहे आणि तेच करण्याचा प्रयत्नसुद्धा केले जातात. खराब चेंडूवरती मोठे फटके एक्झिट करतात आणि जे चांगले चेंडू होतात त्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्नसुद्धा दोघांमार्फत केले जातोय. म्हणजे संयमी खेळी सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते दोन्ही. तर मात्र व्हेरिएशन केला गेला होता चेंडूवरती, थोडासा फिरवण्याचा प्रयत्न केला गेला होता, थोडासा स्लोअर वन पदीने टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता प्रशांत यांच्या मार्फत. आणि पाहिलं पडताळलं चेंडूला, चेंडू ज्या टायमाला प्रशांतनी टाकला होता त्यावेळेस पाहिलं त्याच्या हाताकडे लक्ष होतं आणि लक्ष दिल्यानंतर टप्पा पडल्याने थोडासा नजाकत भरा, म्हणजे स्ट्राईक रोटेट करण्याचा हा चांगला चेंडू पडेल, त्या कारणे ही केलेली स्ट्राईक रोटेट आहे. शेवटपर्यंत पाहिलं, जसं तुम्ही उल्लेखही केला आहे की रिलीज ऑफ द डिलिव्हरी, चेंडूच्या वेळेला हातात निघतोय पडतोय त्यावेळेला शेवटपर्यंत चेंडूला पाहिलं जातंय. अपुलर लेन होता, अपुलर लेन होता, ऑफस्टंपच्या बाहेर होता अपुलर लेन, थोडासा कटर चेंडू हाताळलाय, डॉट बॉल आलाय. प्रशांत त्याच करता आलाय, प्रशांत त्याच करता आलाय. या दोन खेळाडूंपैकी एकाला बाद करायचं आहे, विकेट घ्यायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला या दोन खेळाडूंना जो स्टार्ट मिळालाय तो स्टार्ट अजूनही पुढे चालू ठेवायचा आहे आकाशला आणि दुसऱ्या बाजूला अमोलला. इसलं की तो स्टार्ट करणं गरजेचं आहे. प्रशांतनी आतापर्यंत चांगलं काम केलेलं आहे, त्यांनी दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. आता मात्र थोडासा चेंडू हवेत गेला आहे परंतु 9 असलांमध्ये टप्पा पडला जातो या ठिकाणी. थोडस या ठिकाणी दुखापत. थोडीशी आपण दुखापत पाहिली, तर थोडी काळजी घ्या आपण खेळाडू धावत असताना.
चेंडू खेळला होता आणि त्यावरतीच बघत राहिले होते. थोडीशी दुखापत होप अपेक्षा करूया की दुखापत जास्त गंभीर नसावी. धफलकावरती धावा आहेत त्या 33 33. सत्ता मात्र थोडस कडा लागून वर गेला. लंगडे हा पायाला माझ्या पैजन द्याल का पैजन द्याल का. तो विकेट अमोलचा, अमोलनं 22 धावा केल्या मागच्या मॅच मध्ये. मागल्या सामन्यामध्ये अमोलनं 41 धावांची खेळी साकली होती आणि आता 22 धावांची खेळी इथे साकारून अमोल परतलाय. क्रमांक 3 वरती 3 फलंदाज पंकज, तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रेडी होतोय प्रशांत गरत. या षटकाचा खेळ पाहिला, फक्त 2 धावा 1 विकेट आतापर्यंत प्राप्त केलाय तो प्रशांत गरतनं. म्हणजे जो ब्रेक थ्रू द्यायचा होता तो ब्रेक थ्रू या ठिकाणी दिला गेलेला आहे प्रशांत यांच्या मार्फत. नवीन फलंदाज फलंदाजी मार्क वरती येतोय मिस्टर पंकज. प्रभावकारी गोलंदाजी आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी येतोय प्रशांतच्या गोलंदाजी मार्फत. ज्या ठिकाणी आपण पाहतोय इतकी गोलंदाजी हाताळत नाही प्रशांत, परंतु आता मात्र गोलंदाजी हाताळत असताना एक प्रभावकारी गोलंदाजी दिसून येते. आता मात्र टप्पा पडल्यानंतर निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता होते. म्हणजे आतापर्यंत 5 बॉल हाताळले आणि 5 बॉलांना फक्त 2 रन दिल्या आणि 1 विकेट काढलेला आहे. प्रशांतची ओळख वेगळी आहे पण आता रोल वेगळा आहे ना या आगली प्रीमियर लीगमध्ये. दोन्ही करायचे, बॅटिंग बॉलिंग दोन्ही करायचे आहेत आणि तेच मैदानावरती. येस, टप्पा पडल्यानंतर हा सुद्धा चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. हा सुद्धा चेंडू जातो निर्धाव. 3 षटकं या ठिकाणी संपली गेली आणि आपण पहिल्यामध्ये 11 आल्या होत्या, त्यानंतर 20 आल्या आणि त्यानंतर थोडंसं कमबॅक करणारं षटक, थोडंसं थांबवणारं षटक. हे एक षटक हाताळल्यानंतर फक्त ना फक्त 2 धावा खर्ची पडत एक गडी टिपून एक चांगला स्पेल आपला संपवला गेला आहे प्रशांत यांच्या मार्फत. देवी अटीचीला संधी, ऐकूया सुमधुर संगीत, पुन्हा येऊया मॅच दिशेने. विनंती असेल यानंतर होणारा सामना निश्चितच जे लुजर संघ होते त्या दोघांमध्ये होणारा सामना आहे. निश्चितच स्वामी समर्थ संघ आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ आणि बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघ, दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये त्यांचा टॉस केला जाईल. दरम्यान आता मात्र क्या बात आहे, वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीचा वेध घेतोय. बेल सुटवल्या जातात या ठिकाणी, आकाश मात्र या ठिकाणी पाहतो. दोघांनी जबरदस्त कामगिरी केली होती. आता ते परतल्यात, मग आगरी स्ट्रायकरसाठी नवीन स्ट्रायकर पाहिजे. आता
नवीन हिरो पाहिजे. दोन हिरो मैदानाच्या बाहेर गेले आहेत, पण मैदानावरती दाखल झालाय चिराग. मागच्या सामन्यामध्ये चिरागने बॅटिंग चांगली केली होती, तो आता स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. दर्शन ऑफस्टंपच्या बाहेर, ऑफस्टंपच्या बाहेर होता चेंडू. यशेच्या पायाला लागून चेंडू जोपर्यंत पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडे जाईल, एकदा या चेंडूवरती पूर्ण केले गेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. दोन अवांतर धावा या चेंडूवरती, पूर्ण दोन धावा अवांतर धावाने दहा फलक जाऊन पोहोचला. 35-35 चौथ्या षटकाचा खेळ आता सुरू आहे. दोन्ही टीम आपणही तयारीशी राहायचं आहे. पहिल्या दोन्ही सामने गमावलेले दोन्ही संघ श्री स्वामी समर्थ आणि दुसऱ्या बाजूला श्री बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा, आपण दोन्ही टीमनं तयार राहायचं आहे. नक्कीच जो जी गरज आहे आता, म्हणजे स्ट्रायकर्स दोन मैदानामध्ये आहेत, वन डाऊन सेकंड डाऊन फलंदाज आहेत, लेफ्ट हँड फलंदाज पंकजसुद्धा मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. आणि चिरागने सुद्धा मागच्या सामन्यामध्ये दाखवून दिलं होतं, आपल्या फलंदाजी मार्कवरती असताना चांगले फटके एक्झिट केले गेले होते. आणि आता मात्र महत्त्वाची भूमिका बजावायची आहे, कारण अजूनपर्यंत तीन षटकं शिल्लक आहेत. हे षटक मार्गस्थ आता मात्र स्लॉग मधल्या चेंडूला उंचावर मारला फटका आहे. तुषार चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय, गडी बाद. निषादनी पकडलाय हा झेल, गडी बाद होतोय पंकज. पंकज तिसरा गडी घरात होताना आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी आग्रे स्ट्रायकर संघाचा नवीन फलंदाज, फलंदाज मार्क वरती होता डाऊनचा फलंदाज ओमकार. ओमकार यांना संधी आणि चिर प्रत्येक षटकाराच्या मागे 100 रुपये पारितोषिक दिलं जाईल मेघन पाटील यांच्या मार्फत. ओमकारसाठी अजून संधी आहे, लगातार तीन षटकार मारले तर नागेश तळेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या बक्षिसांचा वरभाव धाकड शरीर एसटी आहे, मोठे फटके एक्झिट केले जाऊ शकतील. परंतु आता मात्र या ठिकाणी लेग ग्लान्स आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारच्या बॅटेतून एकच धाव घेतली जाईल. स्ट्राईकवरती मात्र चिराग यांना आणण्याचा प्रयत्न केला जातोय. या षटकाचा खेळ पाहिला तर दर्शननं चांगली गोलंदाजी केली. पहिलं थोडस महागडा षटक दर्शननं ठेवलं, हाताळलं होतं, पण प्रशांतनं त्यांच्यावरती विश्वास कायम ठेवलाय. का त्याला कारण आहे, कारण जो विकेट बाद झाला होता आणि तिथून थोडासा मोमेंटम शिफ्ट झाला होता, त्याचा फायदा उचलायचा होता या षटकाला. तो विकेट गेलाय, मोमेंटम शिफ्ट झालाय. पहिल्या दोन षटकांचा खेळ पाहिला तिथे 31 होत्या, आणि आता जर बघितली धावफलकावरती धावा आहेत त्या 35. याचा अर्थ मागच्या 10 चेंडूवरती फक्त 4 धावा 5 धावा आतापर्यंत आल्यात. मागच्या 10 चेंडूवरती फक्त 5 रन आतापर्यंत आले. 5 रन आल्यानंतर दोन मोठे हादरे सुद्धा देण्यात आलेले आहेत, आणि त्याचा दबाव नक्कीच जाणवतो दोन्ही फलंदाजांवरती. आपण पाहतोय चिराग सुद्धा या ठिकाणी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यश लाभत नाहीये. आता मात्र गॅप शोधलेला आहे गल्ली आणि पॉइंटच्या मधून होता. रीच केलं खऱ्या अर्थानं स्क्वेअर कट करायचं होता, पण लांब होते, थोडस लांब होते, पण लांब करताना रीच केलं, चेंडू पर्यंत पोहोचले आणि चेंडूला पाठवलं सर डी पॉइंट डिझाईन मध्ये चौकार. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 40-40 इथून 90 धावा थोडेसे लांब दिसतात, पण 70 धावा चॅलेंजेबल ठरू शकतील, आव्हानात्मक ठरू शकतील अशा सामन्यामध्ये जिथे तुमच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजची स्ट्रेंथ आहे, ताकद तुमच्याकडे पण आहे, पण त्यांना लढण्यासाठी आता इथे पाहिजे त्या 70 धावा धावफलकावरती पाहिजे. नक्की शेवटचा चेंडू आहे या षटकातला, चौकार आलेला आहे, परंतु चिरागरा खेळपट्टीमध्ये शेवटपर्यंत आणणं गरजेचं आहे, कारण इथून जे महत्वाचे षटकं आहेत ती संपली गेली आहेत. आणि डेथ ओव्हरमध्ये निश्चितच गोलंदाज थोडेसे या ठिकाणी तितकेसे प्रभावकारी नसतील,
लेक्समच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा जो पंचांकडून अभांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल. 41 धावा फलकावरती लगावले जातील. ज्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, कॅल्क्युलेटेड क्रिकेट, कॅल्क्युलेशन करायचं आहे की आता किती ओव्हर बाकी आहेत, कोणाचे ओव्हर बाकी आहेत, कोण गोलंदाजीला येणार आहेत, हे सर्व कॅल्क्युलेटेड क्रिकेट आहे. आजचा जे क्रिकेट पाहिला तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळला जात आहे, ते तुम्हाला खेळायचं आहे. आणि म्हणून ही आगरी प्रीमियर लीग आहे ना, इथे फक्त चौकार षटकार नाही आहेत तर मॅचची सिच्युएशन, संघाची गरज, परिस्थिती आणि हे सर्व काही ओळखून तुम्हाला खेळायचं आहे. चार षटकांचा खेळ संपला आहे, चार षटकांचा धावा आहे त्या 42-42. एक ब्रेक, ब्रेकमध्ये ऐकूया एक धून, एक संगीत आणि येऊया पुन्हा एकदा. चार ओव्हर 42-42. स्कोर जाऊन बोलला 42-42. या सरसरीने जर पुढे गेलं, म्हणजे 11 आसपासची सरासरी आहे, या सरसरीने जर पुढे गेलं तर त्या 67-68 पर्यंत थांबेल, म्हणजे 70 जवळ थांबेल. मग त्याच्या पुढे जायचं आहे. 66-76 त्याचा विचार मैदानावरती होतोय. तर प्रशांत घरात विचार करतो, इथून 66 त्यांना 56 कसं आणता येईल त्याचा विचार. म्हणून 56 आणि 76 मधली ही लढाई आहे मैदानावरती. सुजल गोलंदाजीसाठी रेडी होतोय. क्लीन बॉल 76-66 वरती आणायचं आहे. आणि पहिला चेंडू ऑन टार्गेट, क्लीन बॉल पहिल्या चेंडू वरती. ज्या खेळाडूचे फॅन फॉलोअर भरपूर आहेत त्या मैदानावरती, टाळ्यांचा आवाज त्याच करता आला होता. भरपूर फॉलोअर्स आहेत त्याचे आणि त्यांना पहिल्या चेंडूवरती विकेट. कुठं पाहता चेंडू होता, पाठीमागे गेला, थोडस क्रीच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओमकार आलाय, तर ओमकारसाठी एक कॅश प्राईज आले 3 सिक्सरसाठी. परेश भोईर, परेश भोईरकडनं 3 षटकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि नागेशजी तळेकर यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राईज आहे. 6 सर, चला ए टी एम ओपन आहे. फक्त काय का आता जीपे फोनपे केला जातोय, पण त्याला पिन व्यवस्थित टाकावा लागतं, पासवर्ड तसा आहे. तो पासवर्ड 6 सरचा आहे. आणि प्रत्येक विकेटसाठी बॉलरसाठी कॅश प्राईज आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय, त्याचाही उल्लेख होईल. चौकार, 4 धावा. थँक्यू. सुजनसाठी कॅश प्राईज आहे गाजिया ग्रुप कडनं प्रत्येक विकेटसाठी. प्रत्येक विकेटसाठी ₹500. चला कॅश चाहिए मुझे, कॅश चाहिए, जसं गाणं वाजते ना तसं आता कॅश पाहिजे. येस, नक्कीच. एक गडी गमावला, एक गडी टिपला गेलेला आहे सुजलांच्या मार्फत. तर मग वेगवान चेंडू ऑन साईड अडकलेला, निश्चितच दिशा फाईन लीगची आहे. चेंडू पाठलाग करतोय फिल्डर चेंडूचा आणि अखेरीस चेंडू अडलेला नाही. चेंडू जातो मुझे कैश चाहिए. पैसा फेंक, तमाशा देख, नाचेगी पिंकी फुल टोले. कैश. 200 आले, 200 बॅट बंद. या 200 स्कोर जाऊन पोहोचला 51-51. आता चांगली बॅटिंग ओमकारची आले, त्याच्यासाठी षटकारासाठी कॅश प्राईज आहे.
लागोपाठचे 3 सिक्सर परेश भोईर 500 रुपये, नगेश तळेकर हे सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं कॅश प्राईज आहे 3 सिक्सरसाठी. कुरबटा पॅदा चेंडू मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरती आहेत. विडापला चेंडू जाईल, एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. एका धाव्याने धावू लगा जाऊन पोहोचला 52-52 धावा धावल कवरती आहेत. पाचव्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा चेंडू आहे पाचव्या षटकातील सुजलचा, सायकेरेनला फलंदाज चेतन. शेवटचा चेंडू आहे निश्चितच या षटकातला. 52 रन ऑन द बोर्ड या ठिकाणी फलकावरती लगावल्या जातात. धावा फलकावरती, चेतन स्ट्राईक एंडवरती आहे. तमत कट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅट चिकळा लागून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गडी बाद. चेतन पॅक्ट डिपार्ट आहेत. 52-52 धावा शेवटचं षटक येणार निश्चितच 12-15 धावा. एक सम्मानजनक धावसंख्या फलकावरती लगावली जाईल. आता 90 नाही झाला तर 60 तरी व्हायला पाहिजे. तसं आहे म्हणजे एक क्वार्टरचे 2 पॅक का 3 पॅक त्याच्यावरती आहे, तशी लढाई आहे. आता 90 नाही तर 60 वरती या, 60 स्कोर जायला पाहिजे. स्कोर जाऊन पोहोचलाय 52-52 शेवटचे 6 बॉल आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी ओंकार स्ट्राईक एंडवरती आहे, ज्याच्यासाठी बक्षिसं लगावली गेली आहेत. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी, प्रत्येक षटकारांसाठी आता मात्र 1 षटकार आलेला आहे. मेघन पाटीलकडनं 100 रुपये दिले जातील. 1 षटकार आलेला आहे. 6 धावांनी वाढ केले. 58 रन ऑन द बोर्ड. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आपल्या महाराष्ट्रात फक्त 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक दिलं जाल. परंतु या ठिकाणी थोडस व्हेरिएशन केलं चेंडूवरती आणि व्हेरिएशन केल्यानंतर थोडस बीट होतो. या ठिकाणी फलंदाज ओंकार थोडस लय बिघडवला जातोय. फ्लाइट एड होती, फ्लाइट एड थोडासा उंची दिलेला होता चेंडूला, भरपूर फ्लाइट दिलं होतं, एक टॉसअप डिलिव्हरी होती. चला लगेचच इनिंग संपल्यावरती टॉससाठी रेडी राहायचं आहे श्री स्वामी समर्थ आणि बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघ. लगेचच कर्णधार टॉस्को बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. आता मधामध्ये ससावून मारण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागून चेंडू हवेत नोमॅन्सलँडमध्ये टप्पा पडला जातो. एक धाव काढली जाते दुसरी धाव करण्यासाठी. या ठिकाणी ओंकार धावलेले आहेत आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी सहजरित्या कम्प्लीट केली जाते. 2 धावांनी धावसंघामध्ये वाढ आणि आता धावा ऑन द बोर्ड 60 उल्लेख केला तर बऱ्याच जणांना बरं वाटते. 60 उल्लेख केला तसा आहे. 60 वरती पोहोचलाय तो संघ. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. शेवटची ओव्हर लवकर खेळले, लवकर फिरले, लवकर थोडासा खेळले होते. शरीरावरती चेंडू आधारलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण लेखबाईचा इशारा केला जातोही. एका धाव्याने दाबू लगा जाऊन पोहोचलाय तो 61-61. इस लास्ट बॉल आहे भूप्या स्ट्राईक वरती. आता मात्र असणार आहे 2 चेंडू आहेत. तर 2 चेंडू असताना भूप्या स्ट्राईक मध्ये भूप्याकडनं पण नुसता कधी कधी फटके एक्झिट केले जात आहेत, परंतु ते आज मात्र ते फटके येणं गरजेचं आहे. कारण 61 आहेत, इथून 2 मोठे प्रहार आले तर निश्चितच 70 पार केले जाऊ शकतात. स्विच इट काय गरज नाही मिले या फटक्याची, न तो फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न म्हणे भूप्या चुकतोय आणि रनआउट चोरपाने गडी गारत निर्धाव चेंडू. मंदा
मुंबईची छावा हितेश गरद फलंदाजी मार्ग वरती नॉन स्ट्राइकर वरती असणार म्हणजे फक्त थकण्यासाठी चालले यो बॉल मिसटाईम झाला दोन रन धावाचे आले का यो थकला का न फिल्डिंग साठी आयला का फिल्डिंग नाही होणार मग लोअर फुलटॉस चेंडू या ठिकाणी चेंडू हवेत नोमासला नंबर टप्पा हा दोन दोन ची गरज आहे का एक निघाली एक निघाल्यानंतर धाव एकनेच वाढल आणि 62 रन ऑन द बोर्ड आणि 63 धावांचं आव्हान येऊन राहील अंश इलेव्हन संघासाठी सामना लुजर लुजर संघ दोन संघ या ठिकाणी एका ठिकाणी आपण पाहतील तर बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघ दुसऱ्या ठिकाणी श्री समर्स स्पोर्ट्स चला कर्णधार या प्लीज श्री स्वामी समर्थ संघ चला कर्णधार या आणि बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा कर्णधार या प्लीज चला क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावरती चला आपण टीम अग्री स्ट्रायकर आपण मैदानाच्या दिशेने चला आहे कारण जास्त वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या टॉस केला जाईल दोन टीम कॅप्टन तिथे येतात श्री स्वामी समर्थ आणि दुसऱ्या बाजूला टीम श्री बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा चला दुर्वेश या कॅमेरामन प्लीज फोकस करो दोन लुजर संघ पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी पराभवाचा सामना केला गेला होता परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी असणार या सामन्यामध्ये जिंकून पुढे येण्याची संधी असेल तर टॉस केला जात आहे हेड इज अ कॉल इज अ हेड नाणेफेक जिंकलेला संघ आपण पाहतील तर बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघ चल नाणेफेक जिंकलेला आहे नाणेफेक जिंकल्यानंतर आता मात्र काय निर्णय असेल ऍक्च्युली थोडस आमचं
प्लॅनिंग बिघडलेलं आहे पहिल्या मॅचमध्ये, कारण की बॉलिंग थोडंसं चूक चुकी होती, तर निर्णय आता त्वरित नाही सांगू शकत, जरा प्लॅनिंग करतो आणि मग सांगतो. खूप खूप शुभेच्छा असेल, जास्त वेळ घेत नाही आहे. नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाही, जर तुमच्या वतीने लागला असता तर काय निर्णय असता? बॉलिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असता तर निश्चितच, मात्र पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं या ठिकाणी पराभव पत्करावा लागला, परंतु आत्ता मात्र कोणत्या पद्धतीची प्लॅनिंग असेल? बेस्ट ऑफ बेस्ट देऊ आम्ही. येस, खूप खूप शुभेच्छा, जास्त वेळ घेत नाहीये. नाणेफेक जिंकणारा संघ आपण पाहतील तर बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघ. नाणेफेक अजूनपर्यंत आपल्याला निर्णय आलेला नाहीये, निर्णय लगेचच कळेल, तोपर्यंत वळूया सेकंड इनिंग मध्ये. ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत 63 धावांचं लक्ष घेऊन उतरला संघ, आपण पाहतील तर 80-11 संघ बिलोजी संघ. दुर्वेश, दुर्वेश थोडंसं यायचंय, थोडंसं यायचंय जरा. तशाचं धावांचं आव्हान कसं करायला का, तर आगरी प्रीमियर लीग आहे, मग आगरी आवाज नाही आला तर मजा येणार नाही. त्याकरता आगरी आवाज आपल्यापर्यंत येणार आहेत रवी पाटील, आता कॉमेंट्री बॉक्समध्ये झाले आहेत. आय पी एलमध्ये मराठी आवाज आहे, भोजपुरी आवाज आहे, हिंदी आहे, तिथून भरपूर काय आहे. मग आगरी प्रीमियर लीगमध्ये आता आपला आवाज, आपला वाणा, आपली बोली, आगरी बोली, आणि आगरी बोलीमधनं आता रवी यांचा आवाज आपण ऐकणार. वेलकम रवी सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या कॉमेंटरी बॉक्स मध्ये. आपल्याला अग्र प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपलं स्वागत आहे. दरम्यान लेखाजोख आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी, ज्या ठिकाणी 63 धावांचं लक्ष आहे 80-11 संघासाठी. या लक्ष्याचा निश्चित पाठलाग केला जाईल का, पार केला जाईल का, किंवा या डिफेंड केल्या जातील का, निश्चित आपल्या सोबत जोडले जातील रवीजी पाटील साहेब. आणि एक आग्रा शैलीमध्ये या ठिकाणी धन्यवाद, धन्यवाद मागेला सर, धन्यवाद सर, तुमचा मी आभार मानतो की मला तुमच्यासमोर, म्हणजे माझा लहान तोंडी मोठा गास असा इथे मन होत आहे. तुम्ही मला संधी दिली बोलण्यासाठी आगरी भाषेमध्ये, आणि आमचे पुरापडा ग्राउंड आहे, या ग्राउंडचं नाव आमच्या कैलासवासी प्रदीप मात्रे प्रदीप घर, त्यांनी गुलमोर स्टेडियम नाव ठेवलं. पहिला चेंडू, पहिला चेंडू अखोट डब्याच्या लेगच्या दिशेने मारला फटका, जोरदार फटका अरविंद भाऊचे वाडीन चेंडू ना, आगरी षटकार, पंचाचा निर्णय, दोन्ही हात वरती. पहिल्या चेंडूवरती ही जिंकण्याची पहिला सुरुवात केलेली त्यांनी, बघू ना आमचे ग्राउंडचं मोठं भाग्य आहे की आगरी प्रीमियर लीगचं पहिलं वर्ष 2024 ना आमचे गावाला तो मान भेटलेला आहे या संघ सामना खेळण्यासाठी, त्याबद्दल सर्व आगरी प्रेमींचं मी मनपूर्वक आभार मानतो. दुसरा चेंडू आणि परत खणखणी षटकार, काय बॅटिंग, काय 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 वाडी, काय काय खतरनाक. पहिली स्पर्धा आहे म्हणून म्हटलं ना आगरी प्रीमियर लीगचं पर्व पहिलं, पर्व पहिलं, पण त्याचा गर्व पण आहे ना, पहिले पर्व पण त्याला प्रत्येकाला गर्व पण आहे. बरोबर आहे, बरोबर आहे साहेब, तुमचं अतिशय आम्हाला गर्व वाटते, आमचे पूर्ण पुरापडा गावकरी बंधू मला गर्व वाटतंय की आमच्या मैदानावर ही टुर्नामेंट होते आगरी प्रीमियर लीग पहिल्या वर्षाची. आता बघा दोन्ही टी शर्ट बघा चेंज आण, एक बॅटिंग करते तो मॅन ऑफ द मॅच सामनावीर आहे, आणि एक बॉलिंग करतो पण सामनावीर आहे. बघूया दोघं कोणी ताकद येते, आणि बघूया उंचावर चेंडू केला, आणि बघूया आणि बघूया बघूया, आणि झेल भात, खतरनाक धक्का बसलेला आहे 80-11 संघाला. आणि प्रशांत दोन षटकार लागोपाठ मारून तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झालेला आहे, फार मोठा धक्का बसलेला आहे 80-11 संघाला. तुमचं काय म्हणणं आहे? चांगलं क्षेत्ररक्षण केलं
कशाच्या स्वरूपात आकाश एका साईडला जीवदाने आहे, एका साईडला आमच्या गावांचा गणपती बाप्पा आहे, एका साईडला आमचं ग्रामदेवत बालोबा देव आहे, आणि एका साईडला शनिदेव आहे. या आमच्या ग्राउंडचा एवढं मोठं भाग्य आहे की चारही साईडची देवाची रक्षा आमच्या ग्राउंडवरती आहे. आणि आजपर्यंत आम्ही हे ग्राउंड टिकविलेलं आहे पुरापरा ग्रामस्थांनी, पुरापरा गावस्थ बंधू भगिनींनी. आम्हाला फार मोठं गावाचा अभिमान. आम्ही गावाची व्याख्याकाला बोलते का आपल्या काही समाजाने एवढं ग्राउंड मोठं आपण टिकवून ठेवलेलं आहे ही फार मोठी गोष्ट आहे. न प्रत्येक आग्री समाजाचे प्रत्येक बंधू भगिनींनी हे ग्राउंड टिकवण्यासाठी मेहनत घ्यायची आहे, कष्ट घ्यायचा. एवढी माझी बाब आहे की ग्राउंड शेवटपर्यंत आपले लहान मोठे थोर मुलांना हे उपलब्ध करून द्यायचं आहे. आपल्याला हे कोणतेही आथंग दिलं नाही पाहिजे, न कोणी याच्यावर बळजबरीने अख्ख आपलं काजू लागली पाहिजे. या माझ्या प्रामाणिक मागण्या आहे. जो उद्देश आहे म्हणजे हे मैदान खेळासाठी आपल्या गावासाठी ठेवलं पाहिजे. आणि एकता जो एकजुटीचा उल्लेख तुम्ही केला आहे, जो एकीचा उल्लेख केला आहे त्यावरती सुद्धा मी येईल. मॅची महत्त्वाची आहे आणि ज्यावेळेला कॅश टिपला त्यावेळेला एक्सप्रेशन महत्त्वाचे होते. ज्यानं कॅश घेतला त्याचे त्याने अक्षरशः म्हणजे लॉटरीमध्ये तिकीट लागलं त्याचा आनंद होणार नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद झालाय. पण विकेटसाठी सर या ठिकाणी 500 रुपयाचा रोख रक्कम लगावला गेलेला आहे केतनांच्या मार्फत. केतन भोईर यांच्या मार्फत 500 रुपयाचा रोख रक्कम लगावलं गेलं आहे. आपण या अग्री युवा प्रतिष्ठानचा प्रयत्न पण तोच आहे ना, सर्वांना एकत्र आणण्याचं काम, सर्वांच्या एकजुटीचं काम इथून करायचं आहे. अग्री युवा प्रतिष्ठानचं काम तेच आहे ज्याचा उल्लेख रवी पाटील यांनी केलाय. सर्वांनी एकत्र राहायचं आहे, सर्वांनी एकजुटीने राहायचं आहे. म्हणजे तिसरीमध्ये आपल्याला धडा होता, एकीचे बळ, एकीचे बळ मिळते फळ. एकी राहिली तर फळ मिळेल, नाही तर ते बळही मिळणार नाहीये, त्याचं फळही मिळणार नाहीये. चेंडू गेला बॉन्डलाईनच्या बाहेर, चौकार 4 धावा. कवा होईल का हे की आयुष्यभर फोडतील एकमेकांची डोकी. पण या आगरी युवा प्रतिष्ठाननं फार मोठं काम केलंय, सर्वांना एकत्र आणण्याचं काम, एकजुटीचं काम फार मोठं केलंय. आणि ही APL आहे ना, म्हणजे आगरी प्रीमियर लीग ज्याला आपली प्रीमियर लागतो, ही सिम्बॉल ऑफ युनिटी आहे, आपल्या एकतेचं प्रतीक आहे. आपण सर्व एकत्र आलोय, गाव म्हणून एकत्र आलोय, विभाग म्हणून एकत्र आलोय, त्याचं हे सर्वात मोठं प्रतीक ही आगरी प्रीमियर लीग आहे. जे APL ज्याचं उद्दिष्ट एकच आहे, सर्वांना एकत्र आणणं. पॉइंटला पॉइंटला क्षेत्ररक्षक होते फील्ड केलाय. बघा कॉमेंट्री होणार आहे आणि त्या माध्यमातून एक संदेशही दिला जाणार आहे. विनोदी होणार आहे, कॉमेंट्री होणार आहे, कॉमेडी होणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 63 धावांचा पाठलाग करताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 17-17. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा रवी पाटील यांच्या जोडीनं पुन्हा एकदा जोडले जाऊया. चेंडू पहिल्या षटकातला, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, लेगचा दिशेने चेंडू. आणि बघूया अंपायरने आपला दोन्ही हात गरमीच्या मुळे नाही वाईटच्या मुळे बाहेर केलेला आणि त्यामुळे एक रनची अवर्थ धाव मिळाली आहे. धावसंख्या झाली 18. बघूया आता रवीने जो प्रश्न केला त्याला उत्तर ओव्हर झाल्यावर देईन मी. चांगला प्रश्न होता. तुकाराम सर
मी सांगेन पुढच्या वर्षाची कला वाट बघायची, याच वर्षानं होऊन जाऊ दे, झाली पुढच्या महिन्यानं होऊन जाऊ दे. नाही अपेक्षा वाढल्यात बघा, ज्यावेळेला एखादी स्पर्धा खेळते ना तर प्रत्येकाची अपेक्षा आहे. स्कोर जाऊन पोचलाय तो 18-18, चर्चा तिथेही होईल, चर्चा मॅच वरती देखील होणार आहे. महत्वाचं मॅच आहे, क्वालिफायिंग वाला मॅच आहे. इथे एकाला क्वालिफाय व्हायचं, ऑफसाईडच्या दिशेने स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, चेंडूला फील करतोय कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, एक रन, स्कोर जाऊन पोचलाय 19 वरती. आमच्या गावचं दर्शन दर्शन खेळते, दर्शनला आमच्या गावून पुरापाडा ग्राउंड, त्याचा होम ग्राउंड आहे, होम मैदान आहे त्याचं, आणि आमच्या गावकपचा तो एकदम कार्यकर्ता आहे. दर्शन किंवा राजू मावचं नाव घेईल मी, राजू पाटील घेईल किंवा जयेश पाटील घेईल, नितीन पुरकर घेईल, पांडुरंग घरत घेईल, बरीचशी नावं आहेत की गावकपाठी अत्यंत मेहनत घेतात ते. मयूर घरत नाव घेईल किंवा पप्पू घरत नाव घेईल, बरीचशी नावं आहेत. पण दर्शनला या ग्राउंडची पूर्ण खडानं खडा माहिती आहे, आणि जो दर्शन त्यांचे अनशिलेवन टीमला प्लेअर लावला आहे हे त्यांचं भाग्य समजेल. आणि तो दर्शनची तुम्ही पहिले मॅचला बॅटिंग बघितलं बी का, एकदम चांगला खेळणारा प्लेअर आहे तो. आणि सध्या तो वसईविरार महानगरपालिकेत आग विझवाचं काम करते, आग लावायचं नाही काम करी, आग विझवाचं काम करते, पण खेळताना जरूर तो आग लावली हे आम्हाला ठाम मत आहे, कारण दर्शन तो दर्शन आहे. म्हणजे नाम सुरके फ्लॉवर समजे की फायर आहे फायर. अगदी बरोबर साहेब, लेगच्या दिशेने एकदम उंचावून रा चेंडू, आणि बघूया आणि बघूया, बापा बापा मोठा हात केलता, एवढे मोठे हात ना उडतो चेंडू, 100% मिळणार न झेल बाद, फार मोठा धक्का. जितूचे नावाही 0 बाद होते जितू. लेग साईड जोरदार मारायचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही संघ लक्षात ठेवायचं आहे की क्वालिफाय मॅच आहे, यामनचा संघ जो जिंकेल तो पुढच्या राऊंडसाठी तयार राहायचा आहे. डायरेक्ट उद्या त्यांनी आज खावा पिवायची मजा करायची न उद्या खेळायला यावाचं. टेन्शन नाही, टेन्शन नाही. एक टेन्शन फ्री वाला गाणं घेऊया, चर्चा होईल अजून बऱ्याच गोष्टीवरती, पण विकेट आलाय तर एक गाणं घेऊया. चला इतका वेळ नका घेऊ, चला काय साडी बिंड नाही ते करते प्लेअर, चला लवकर. बायकांची मॅच आहे, आपले पुरुषांची मॅच आहे, बायकांना लागते मेकअप करायला टाईम, आरशन बघायला टाईम, लाली लिपस्टिक लावायला टाईम. आपण लगेच निघायचं रस्त्याला, गाठ घालला का निघाला रस्त्याला, अवर टाईम लावायचं नाही. न मी सांगते तुम्हाला, कमिटीला मी प्रखर मत मांडते. बायकांना जास्त बोलू नको, आणि आईली ना झाडू घेऊन कोण बोलणार नाही, गावन फेमस आहे तेवढा मी. पण मी काय सांगते माहिती आहे का, कमिटीला विनंती आहे की संकष्टीचा वार याची पुरे पकडू नका. आग्री आग्री मॅचला संकष्टीचा मॅच पकडली ना अख्खी तुम्ही फासावलीन ठेवली गल्याला. मी तर एक विचारा, गर्मी कोण थंड पकडू नका, एक शुक्रवार पकडा का नाही रविवार पकडा, पण संकष्टी कोण वार पकडा, संकष्टी पकडा नको. संकटात आले सगळी मग आमचे गणपती बाबा ने सोंडी फटका मारत कडजेकडे पुढचा चेंडू उद्या. अरे पण आमची मॅच आम्ही रेला कधी बांधून हात उद्या. सुत समित एक साईडच्या लेग साईडला केला एक बोल हलका, त्यानं केला दुसरी रन. दोन धावा. भूपेंद्राचं मी नाव घ्यायला आवर्जून का, रोज हकालची मायला हकालची उठ्ठ कोणी दात गेले का पहिला आमच्या ग्राउंडवर खेळायला येते रोज, त्यामुळे या माणसाला आमच्या ग्राउंडची खडा ना खडा माहिती. दादा त्याला आवड आहे, क्रिकेटची आवड आहे, क्रिकेट वरती नितांत प्रेम आहे, तो कटाकट खेळायला जाते. अटनी त्याला चान्स नाही मिळला ना तो बोसर बिसर दहानू बिहानू खेळायला जाते. बघ ना, पण त्यांनी पहिले मॅच तर पण काही बॉलिंग केली, कह कॅच झालं, काही फिल्डिंग केली, बारी बोनस आहे. दर्शनने आपलं आथनं ते लकी ग्लोव्ह घालले, बघूया आता काय होते ते ग्लोव्ह. कॅच मला वाटलं होतं कॅच पकडल का नीट, पण शेवटी त्यांनी बाबा पकडीला. आता दर्शनने एक ग्लोव्ह घालेल ना, हे ऑरेंज कलरचा, आणि आमच्या गावकडे त्यांनी ब्लॅक कलरचा घालत होता, ती मॅच लती होकर आता त्यांनी ऑरेंज कलरचा घालेल ना, ते नजर लागलं ना पाहिजे त्याच्याकरता ब्लॅक कलरचं. पण आज शनिवार आहे ना, त्याच्याकरता जय हनुमान जय श्रीरामाला. अगदी बरोबर, सेंदुराचा कलर गेलाय, बरोबर आहे. पुढचा चेंडू भूपेंद्राचा, पाचवा चेंडू, सामना करतो तो महेश. एक रन ना पुढे जातो, कारण स्कोर 63 धावा करायचे, स्कोर जाऊन पोहोचलाय 22-22. शेवटचा बॉल आहे, दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल.
नक्की जर धावसंख्या हलती ठेवणं गरजेचं आहे आणि ते ती गरज जी आहे ती गरज गरजेची पूर्तता करण्याचा प्रयत्न महेश यांच्याकडे केला जातोय. पण थोड्या थोड्या वाल्याने त्याला पलती पण ठेवावी लागणार आहे. बरोबर, धावसंख्या लागेल ना बाहेरची प्रेक्षक ते पण आलता ते पण थोडं. आता या ठिकाणी आमचं या ठिकाणी समालोचन करत असताना त्यांनी 60 पाहिला, 60 ऐकला, 90 ऐकला, तर थोडं हलत हाती नसते. अगदी बरोबर. दुसरी डान्स बघूया. धोका पत्करीला आहे परंतु धाव घेण्यात समर्थ सफल. धाव संख्या दोन्ही भर, धाव संख्या झाली ती 24. 24 रन, दोन ओव्हरचा खेळ संपलाय. आपण नितीन जी आहेत आपल्या जोडीनं अपेक्षा वाढल्यात. आता अगदी प्रीमियर लीग आहेत आणि त्याच्यानंतर 40+ क्रिकेटही यावं ती अपेक्षा वाढली. येस सर त्यासाठीच मी बसलोय. आणि जेव्हा आता हे युवा जे माझ्या जोडीला आहेत सगळे, ह्यांनी मागच्या 19 तारखेला आमच्या गावात लग्न होतं, तर लग्नासाठी सगळे आले होते आणि त्यांनी तिची इच्छा प्रकट केली. जांभूळपाड्यातून ती इच्छा आली की अरे आगरी समाजाच्या सगळ्या ठिकाणी मॅचेस होतात आणि आम्हाला कुठे चान्सेस मिळत नाही खारोडीपासून हरणापर्यंत, आम्ही पण चांगल्या चांगल्या टुर्नामेंट खेळतो, तर यासाठी दादा आपल्याला काय करता येईल का? तर आमच्या गावात आम्ही गावकप म्हणून जी स्पर्धा घेतो करोनाच्या अगोदरपासून घेतो, आता 6 वर्ष कंप्लीट झाली आणि त्याच्यामध्ये दरवर्षी काही ना काही नाविन्य. पूर्ण गाव इकडे आमचा होळीच्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी इकडे असतो आणि पूर्ण गाव म्हणजे लहान मुलांपासून महिला वरिष्ठ किंवा वयोवृद्ध जे आहेत ते पण खेळतात त्याच्यात. यावर्षीपासून आम्ही महिलांसाठी पण केल्या नाईट मॅचेसचे आयोजन आणि त्याच्यात जवळजवळ 66 महिलांनी आमच्या गावातला भाग घेतला होता. तर अशा प्रकारे आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन नवीन करत असतो, तर त्याच्यामुळे त्यांना माहीत होतं की इथे होतं, तर ह्यांना आपण विचारून बघूया हे काय करू शकतील असं त्यांना आशा होती आणि ते आले. आणि त्याच्यातून आम्ही असं ठरवलं की आपण प्रत्येक गावातून जो एरिया आहे त्याच्यातून 2-2 लोकं घ्यायची आणि आपण पहिल्यांदा हा आगरी प्रीमियर लीगचा संकल्प आणला आणि त्याच्यातून 16 वर्ष कमीत कमी वय आणि म्हणजे नंतर वयोवृद्ध कितीपर्यंत वर्षाचा असू दे जो खेळत असेल तर खेळायला आपण देऊया ह्याच्यात. आणि त्याप्रमाणे आम्ही फॉर्म्स घेतले, स्पर्धा घेतली. पण ह्या स्पर्धेचं उद्दिष्ट फक्त ह्या स्पर्धेसाठी नाही आहे हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. ह्याच्यानंतर लहान मुलांसाठी काय करता येईल, स्त्रियांसाठी काय करता येईल, फक्त खेळामध्येच नाही तर एज्युकेशन बोला किंवा मेडिकल क्षेत्रात बोला, कधीही कोणाला काही गरज लागली तर आगरी माणूस ह्या स्पर्धेतून जो निधी उत्पन्न होईल किंवा जमा होईल त्यातून पुढे कसं होईल, कोणावरही आगरी लोकांमध्ये ह्या एरियामध्ये संकट आलं कधीही फोन करा, नक्की आम्ही त्याच्यासाठी धावून जाऊ. हे युवा खूप प्रतिभाशील आहेत, सगळे माझ्या जोडीला जात आहेत, ते जवळजवळ 26 लोकं आमच्या जोडीला काम करत आहेत आणि मी बघतोय त्यांची ताकद, त्यांचा उत्साह, त्यांचा जोम जो रोजचा असतो इकडे येऊन काम करण्याचा. आणि खरोखर एवढी मोठी स्पर्धा, एवढा मोठा एरिया, हे 19 तारखेपासून ते लगेच दुसऱ्या महिन्यात कम्प्लीट करणं म्हणजे आजच्या दिवशी कम्प्लीट करणं हे एक स्वप्नच होतं, जसं प्रशांतनी मगाशी सांगितलं की त्यांचं स्वप्न होतं की आगरी लोकांसाठी असं काहीतरी झालं पाहिजे. आणि ह्याच्यातून ह्या तिन्ही विभागात ही आगरी युवा प्रतिष्ठान पुढे काम करणार आहे. आणि पुढच्या वर्षी तर असा संकल्प आहे की जेव्हा मुलांना सुट्टी पडेल एप्रिलमध्ये त्यावेळेला 1-7 दिवसाचा स्पोर्ट्सचा वीकच घ्यायचा पूर्ण म्हणजे कला आणि क्रीडासाठी आणि त्या वीकमध्ये पूर्ण आगरी लोक ह्या ग्राउंडवर असतील असं मी तुम्हाला आश्वासन देतो. थँक्यू. तिसरा षटक आकाश सर बघूया. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव, एक धावसंख्या देखील भर, धावसंख्या झाली ती 25. अतिशय चांगला उपक्रम नितीन तुने सांगितला, खूप मोठा अभिमान आहे. आणि पहिला एक सिस्टीम होती का आपल्या आग्रजात बोलली का आग्रजात तेवढा प्रेम आहे, तेवढा राग आहे, तेवढा बांधण्याचा उर्मी आहे, जोश आहे. परंतु आता आपले या समजेल पुढचा चेंडू आकाशाचा, हा चेंडू खराब चेंडू पंचाने दर्शवलेला आहे. धावसंख्या देखील भर, धावसंख्या झाली ती 26. आगरी लोकांचा हा समज होता बाहेर समाजामध्ये की आगरी लोक भांडकुदळात हे आहेत, पण सपन नितीन तुला हे सांगते मी का शिक्षणामुळे जाम फरक पडला आपले समाजामध्ये, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही मिळाय, शिक्षणाशिवाय पर्याय नाही मिळाय. तू एखाद्या स्टेशनला उतरला तर त्या स्टेशनचं नाव तुला वाचित नाही, पूर्व पश्चिम दिशा तुला माहिती नाही, तर फायदा काय आहे त्या? त्यामुळे शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणामुळे आपले समाजामध्ये भांडणं कमी झाले, सबंध गोष्टी कमी झाल्या आणि शिक्षणामुळे आपला समाज हा पुढे पुढे चालला आहे, आणखीन पुढे जात राहूल हे आपण कामं करूया. आपल्याला नवी संधी आपली लहानपणी मिळाली, पण आता 50 नंतर तरी आपण सेवा करूया समाजामुळे, समाजासाठी ना आपलं ते कर्तव्य होते. त्यामुळे याचा आपली तरुण पिढी आहे तो 100% आपला गौरव पण करेल की या लोकांनी चालू केलं म्हणून आम्ही पुढे पण चालू ठेवू. एक नोबल कॉज आहे. त्यावरती चर्चा स्कोर जाऊन पोचलाय 27-27 जाऊन पोचलाय, 63 धावांचा बाटला काय. एक नोबल कॉज आहे, एक चांगल्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे. सर्वांना एकत्र आणण्याचं काम, जोडीला घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.
आणि हा महत्त्वाचा मुद्दा रवी पाटील यांनी मांडलाय, शिक्षण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पडोगे लिखोगे तो बनोगे नवाब, लेकिन खेलोगे कुदोगे तो बनोगे लाजवाब. तर दोन्ही करायचे आहेत, शिक्षणही महत्त्वाचं आहे, खेळही महत्त्वाचं आहे. आणि कदाचित रवीजी म्हणजे नितीन आणि बाकीच्या सहकार्यांनी हे माध्यम निवडलंय क्रिकेटचं सर्वांना एकत्र आणण्याचं, जरी आहे जो सर्वांना या अग्री प्रीमियर लीगनं एकत्र बांधून ठेवले. धन्यवाद. बरोबर, अगदी बरोबर आहे. दोन्ही चेंडू निर्धाव, आकाशचं दोन्ही चेंडू निर्धाव, फक्त दोन धाव दिलेले आणि एक वाईडमध्ये तीन धाव दिलेले. धाव संख्या झाली ती 26, दोन गडी बाद 27 धाव संख्या झालेले. बघूया दर्शन आणि महेश आपले संघाटी काय करतात. बेल्स पडतात, वारा सुटलाय बरं यायले, डायरेक्ट अर्नाळाही समोरासमोर डायरेक्ट वारा वाटा यायला लागलेला आहे. बघूया वीस बॉलचा खेळ शिल्लक आहे, 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि इथून जर पाहिलं तर 36 रन करायचे आहेत. 20 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष आहे. स्ट्रायकरला बॅट्समन रेडी आहे, एका बाजूला महेश दुसऱ्या बाजूला दर्शन. महेश शॉर्ट पिच बॉल होता, चेंडूला खेळलाय, चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एका हातान बघितलं, एका हातान त्याने मासा पकडिला, एका हातान निवटी पकडिली. साधी गोष्ट आहे का, अवरी डेरिंग लागते. नितच सरळ झाले चौकार ना, त्यांच्या टीमला चार पाच त्यांना गाल दिला त्या. त्याच्यावरती चेंडू गेला होता तेव्हा चर्चा चालू होती बाबा काय होईल. चर्चा चालू होती की चेंडू बरोबर अडवेल, चेंडू बाहेर. पण त्याने सांगितलं नाही मी तयार आहे, तयार आहे, अग्री प्रीमियर लीग मध्ये तयारी करून आलोय, पूर्ण रेडी आहे. शेवटचा चेंडू, खराब चेंडू, खराब चेंडू. आणि यावर मध्ये वाईट टाकल्यात ना, हे जर असंच वाईट वाईट टाकत गेलं तर यांची परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागला नाही. अगदी बरोबर आहे, यानं कोण विचारणार नाही वाईट टाकलं तर. मग धाव संख्येन भर, धाव संख्या दिलेली ती 29, 63 धाव जिंकाल दिलेल्या. एकटा हा प्लेट त्यांना कालोखून उभा होता, त्याच्या हातात चेंडू. धाव संख्येन एकी भर, धाव संख्या दिलेली ती 30. तीन षटक पूर्ण झालेले आहेत, अजून तीन षटकाचा गेम बाकी आहे. तीन ओव्हर संपले, तीन ओव्हर मध्ये 30 ना, तीन ओव्हर मध्ये अजून 33 करायचे आहेत. 63 लक्ष आहे. एक गाणं ऐकूया आणि या जी चर्चा चालू केलेली आहे त्या चर्चेवरती पुन्हा एक देऊया. 18 बॉल चील कर आणि संध्याकाळी चिअर्स कर असं आहे. ग्लास पण संकष्ट आहे, संकष्ट आहे, संकष्ट आहे, संकष्ट आहे. आमचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, संकष्ट आहे. पण आम्ही पुढची संकष्टी आणखी कडक करू असा निर्धार केला आहे. एका चर्चा थोडासा वेळ आहे. जसं त्यांना माणसं रमेश म्हात्रे आहे, भोईर साहेब आहेत, केसरी मानकर साहेब आहेत, उमेश साहेब बरे झालं माझे. यो आपला चनेवाला फिरते अंगी त्यांगी, काय पाणी मिनी पिला कर तुम्ही घरी आले काय. तो पाचते आज दविले का. नितीन मी तुला विनंती आहे की पुढच्या वर्षीपासून की यावर्षीपासून नाही या मॅचांना अवरे निमरण घेऊ नको. अवरे निमरण तू अजिबात घेऊ नको. मॅच आपले लायन्स क्लबचे मॅच होतात ग्राउंड सकाळच्या खाते, तेव्हा आपले अग्री प्लेम तेव्हा ताबडतोब तेव्हा तापलाय भुसा भाकरी, तेव्हा तापलाय भुसा भाकरी ही गत करायची आपण. ना आता जाम गरमी वाढली, म्हणजे एप्रिल महिना आहे पण गरमी जे वाढले, थंडा थंडा कूल कूल पाहिजे तर लवकर पाहिजे. 18 बॉल 18 बॉल 33 रन. पायावरचा चेंडू सफरेतनं शॉर्ट फाईन लेगमध्ये फील्ड केलं गेलंय. एक रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 31 31 अजून 32 करायचे आहेत. 17 चेंडूचा खेळ आहे. धाव संख्या 31. भूपेंद्र, भूपेंद्र चांगली बॉलिंग केली मागच्या मॅचला पण बघूया. आता दर्शन नॉट स्ट्राईकला आहे. महेश, महेश जवळजवळ 5 धावावरती खेळतील आहे. बोल गोल डीजे
दांडीगुल दांडीगुल दुसऱ्याच बॉलवरती दांडीगुल. आणि रवी पाटील, जसं गरमीचा तुम्ही उल्लेख केला ना, म्हणजे एक मध्ये एक मीम्स आलं होतं, हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट आहे, तो डॉक्टरला बोलतो बाबा सलाईन लाव डॉक्टर, पण थोडी फ्रीजवाली लाव, म्हणजे फ्रीजमधली लाव, जाम गरमी जाम गरमी जाम गरमी जाम गरमी आई उफ ये गरमी. दर्शन मात्राचा आग लावायचा आहे, जो आग विझवायचं काम करतो नगरपालिकेन त्यालाच आग आता लावायला लागेल. आणि यो पुढचा प्लेयर चाललाय ज्याचं नाव आहे चेतन, छोटा चेतन ते लावा, आता त्याला बडा चेतन व्हायला लागेल आपल्या टीम साठी. 63 रन करायचे हान. आता दर्शन त्याला काहीतरी हँगते का, आमचं पिच आहे, आमचं ग्राउंड तर आहे, आहा चेंडू येते, तहा चेंडू येते, बघूया ना. नितीनला आणखीन आमच्या गावकऱ्यांना विनंती करते की गुलमोर स्टेडियम आहे, आता पुढचे पावसाळ्यात येणारे पावसाळ्यात आपण 100% गुलमोराची आता लागवड करणं गरजेचं आहे. नितीन तुला मी विनंती करते का आपण गावकरी मिळून किंवा आपल्या गावकपची कमिटी मिळून यांना गुलमोहराची झाडं लावायचे आहे, ज्यांचा वसंत ऋतूमध्ये अगदी बहरलेला आहे. पुढचा चेंडू भूपेंद्राचा, दाव संख्या 31, बघूया. उद्या केसरीचे गरब देवाय र देवाय, आमंत्रण नाही केलं तरी पण या. ते आज करून सांगतात 5 वाजता या. लेग साइडला चेंडू केलाय, स्पीडिंग थोडेसे चुकले, मिस्टेक, मिस स्पीड झाली. बघा धाव संख्या दोन्ही भर, धाव संख्या झाली होती 33. दोन चेतन आहेत, एक ऍडव्होकेट आहेत, एक स्ट्रायकरला बॅट्समन ऑफस्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा परत दोघं चेतन चेतन एकमेकाच्या मेरा बॉल मारतात, एक ऍडव्होकेट आहे, पण तुझ्या कायदे कानून आमच्या आग्रह प्रीमियर लीग मध्ये चालणार नाही अजिबात. हे चेतन साहेबाला पहिला सांगते मी, कायदा प्लस कानून, तू आमच्या माणसांना सोराचं काम कर, अरकवाचं काम करू नको, ही विनंती आहे तुला. अंपायरचा डिसिजन बघा, तुम्हाला थर्ड अंपायर पाहिजे काउंट पाहिजे कोण पाहिजे काय करतो. स्क्वेअर ऑफ द विकेट चेक करा, हा स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगच्या पाठीमागे. अच्छा ठीक आहे आम्ही चेक करतो. युट्यूब आले डिसिजन काय अंपायर. अच्छा स्क्वेअर लेगला 3 पेअर. अच्छा हो बघतो आम्ही, पटकन अंगाव नको जाऊ तुम्ही, आम्ही बघतो आम्ही. हा वट तुमचे अमन वकील आहे. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन बघा, तिथून दिसत नाही आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून, तर अंपायर डिसिजन अंतिम राहील असं आमच्या कमिटीकडनं सांगण्यात आहे. अंपायर डिसिजन अंतिम राहील असं आमच्या कमिटीतर्फे. नितीन मामा बाबू त्यांची हांग दिखते का बघ. अच्छा हे बघा, अंपायरने बघिले म्हणजे बघिले, अंपायर तुझ्या पण नाही माया पण मिळेल. अह
अंपायरचा डिसिजन फायनल आहे, त्याने बघितलेलं आहे. भले माय डोलं फुटलं हो, पण त्याचं नाही फुटलं. धाव संख्या झालेली ती 34, 3 गडी बाद. बघूया धाव संख्या अजून बघू. थांबा, अंपायर नो प्लस वन ना एक. अच्छा ओके ओके, थँक्यू. स्ट्राईकला दर्शन. नो बॉल ना अंपायर डिसिजन. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. थँक्यू थँक्यू थँक्यू. धाव संख्या 35. दर्शन बघूया, 10 रन्सवर खेळते दर्शन. आपलं ऑरेंज कलरचं ग्लोव्ज घालले त्यांनी, अख्खी रात भिजत ठेवील तर सर्फ एक्सेल मध्ये. बघूया पुढचा चेंडू भूपेंद्रचा, म्हणजे प्रीहिट आहे. जोरदार फटका दर्शन, त्याने बहुतेक षटका दिशेने आणि बघा. आणि हा चेंडू झेल बात, त्यांना माहिती आहे की कॅच फोडून काही फायदा नाही. नो बॉल चेंडू होता, नो चेंडू होता. धाव संख्या दोन्ही भर, धाव संख्या दिलेली ती 37. 26 रन अजूनही पाहिजे. 26, 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धाव अजूनही करे, 37, 37 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा बोलर रेडी होईल. भूपेंद्र स्ट्रायकरला बॅट्समन ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या आता कडेला लागतोय चेंडू. गली रिझनमध्ये आकाश पोचले आहेत, एक रन. स्कोर बोर्ड मध्ये 38-38 वरती जाऊन पोहोचलाय. 13 चेंडूचा खेळ आहे आणि 13 चेंडू मध्ये 25 अजूनही करायचे आहेत. जबरदस्त आणमारी करायला लागेल तुम्हाला दर्शनला ना चेतनला. चेतन तीन धावल खेळते, बघूया चेतन काय करते. लेगच्या दिशेने एकदम जबरदस्त शॉट आणि बघूया परत तहीच निवट्यार की निवटी पकडिले. आणि धाव संख्येत एकही भर, धाव संख्या झालेली ती 39-39. गरमी वाढले, तहाच वारा पण वाढलाय भरतीवर आणि ए ओव्हर संपलेली आहे. बघूया 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. 24 कॅरेट सोनं आतापर्यंत 72 भाव चालला सोन्याचा. बघूया तुमच्या भाषेमध्ये सांगायचं तर एक डझन बॉल आहेत ना, दोन डझन धावा करायचे आहेत. आज डझन बघायला, कारण एक डझन केली गेली संकष्ट आहे. आज सबन डझनावर बाब आहे. आणि चेतन वकील साहेब जे हकालचे दात घेऊन डायरेक्ट आमच्या ग्राउंडवर आज रेतन खेळासाठी ना, स्वतः डिकी मध्ये एक आपली बॅट आणतो ना, डिकी मध्ये एक टँकची एक मोठी डोलची बॉटल आणतन. जबरदस्त, या माणसाला क्रिकेट विषयी जबरदस्त प्रेम आहे, लहज प्रेम पाहिजे. खेळामुळे आपली तब्येत, आपली फ्लेक्झिबिलिटी या खेळामध्ये अवलंबून. आपल्या आपल्या आगरी लोकांचं वय समजाय नाही, कारण काय आपण शेतीने काम केलेले आहे, आपण मासेमारी केलेली आहे, आपण एवढं क्रिकेट खेळलेलो आहो, दावलो यांकी त्यांकी चोऱ्या केल्या आंब्यावर, यांकी तिकी चोऱ्या केल्या, यांचं नाल पाडिले, त्यांचं नाल पाडिले, शेटचं नाल पाडून शेटला पाणी पाजिलं आहे, हे आपल्या आगरी जाताही. त्यामुळे उरता चेंडू चेतनचा, चांगली गोलंदाजी चेतनची, त्यानं पूर्ण ग्राउंडची माहिती आहे ना, ते चांगली बॉलिंग करणार. एक उल्लेख तुम्ही केलाय का, आपली तब्येत सांभाळा म्हणून ते 40+ क्रिकेट आहे. एक धाव आरोग्यासाठी, तसं आहे ते 40+ क्रिकेट ते आहे अगदी.
चेतनचा पुढचा चेंडू निर्धाव टाकीलाय, जबरदस्त बॉलिंग. त्या पिचची त्याला खडाला खडा माहिती पडली, परंतु पंचाने आपले दोन्ही हात गामामुळे बाहेर काढले. लहान हतवण वाटेल पण चेंडू खराब होता. धावसंख्येने एकही भर, धावसंख्या झाली होती 40-40. 11 बॉल आहेत, 11 चेंडूचा खेळ आहे, 23 धावांची अजून आवश्यकता आहे. 11 चेंडू, 23 धावा, दोन फलंदाज आहेत, एक दर्शन आणि दुसऱ्या बाजूला चेतन, दुसऱ्या बाजूला चेतन पण आहे. चेतन, चेतन टू चेतन, चेतन टू चेतन. बाप रे बाप, आणि बापा 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 बापा, हा नितीनच्या वाडीन चेंडू गेलेला आहे आणि चेतनने चेतनला जोरदार चोप दिलेला आहे. आणि धावसंख्ये 6 बर. डीजे त्यानं गाणं ऐकून काय वाटतंय का सासू जावय? कारण प्रत्येक जावयाचे गोड गैरसमज असतो का? मला सासूवडीला जाम मानतात, शून्य मानते. सासू सासर जावयाला कुत्रे हलका मानतात पण दाखवित नाही ते. त्याकरता तो विषय चढला. समोर चेंडू गेला, फीड करतील. प्रत्येकाला जावयाला वाटते ना बाबा मला जाम मानतात. त्याच्याकरता कारण नव्हते, तो मान कवा कमी होते ते जेव्हा पहिल्यांदा गेला तेव्हा जाम मोठा माना, तेव्हा चिकन काय खाडवतीन ना मटन काय खाडवतीन. मग 10 दिवसांनी 10 दिवसांनी परत राहिला, दुसऱ्या दिवशी नंतर वारंवार जात आला का मग खिचडी देताना खायला. तुम्ही त्यांचे पुरी झगडा करा, मी सासूर गाली मला ना मनांचे मन हांगेल ते हरेल. पुढचा चेंडू, चौथा चेंडू, अगदी जबरदस्त बॉलिंग यार. तेवढाच अपील, बघूया. कठीण आवाज आला माहिती नाही आम्हाला, आम्हाला ऐकायला येईनी, परंतु निर्धाव चेंडू, धाव संख्या जही जे तही. म्हणजे किपरला 47 सा ते 16 रन पाहिजे. 8 बॉल आहेत 8 बॉल 8 बॉल मध्ये 16 रन. दर्शन बघूया, डबल डबल वाला केला आहे. दर्शनच्या बॅट मधून आम्हाला चौकार षटकारचे बघायचा आहे. आणि बोल बघा समीकरण काय आले, बघा 7 चेंडू आहे, एकमेकांची 7 द्यायची आहेत आणि स्कोर किती पाहिजे? आगरी प्रीमियर लीगचा सजलाय 16 आणि ते बघण्यासाठी लोक जाण्यात गोळा गोळा. बरोबर, आणि धावसंख्या पाहिजे 16 16 16. काय योग आहे का? काय यमन जुळले साहेब तुम्ही. तुषार तुषार गेला आणि शेवटचा गोलंदाजी घेऊन येते. लाजबोल आहे म्हणजे लाजबोलावर पण काहीतरी होऊ शकते. यावर ते मोठा फटका आला तर लाचे ओरिन 6-10 मॅच येईल, 6-12 होऊ शकते. मग काय होईल या लाचे बोलावर आहे. बघा साधा झाला तर टेन्शन नाही, पण मॅच साधा नाही आहे. आता शेवटच्या बॉलवरती चौकार, 2 रन, षटकार का विकेट, 7 चेंडू 16. मॅच याठिकाणी रंगात आलेली आहे, मॅच मध्ये रोमांच वाढणार आहे. आता प्रत्येक चेंडूवरती मॅचचा रोमांच वाढणार आहे. क्वालिफायचा सामना आहे आणि खतरनाक चेंडू चेतनचा, आणि मजाही वाढणार आहे आता यामध्ये, कारण 6 मध्ये 16 आणि मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीपती आहेत. इथून एखाद दोन मोठे फटके आले तर या ठिकाणी 11 संघ सामन्यामध्ये येऊ शकतो आणि निर्धावरती निर्धाव चेंडू पडले तर निश्चितच अग्री स्ट्रायकर संघ या सामन्यामध्ये मजबूत पकड आपल्याकडे पकडू शकतो. आता कॅमेरावाल्याला थोडासा दोन डगआउट मध्ये गेले ना दोन्हीचा खेळाडू, बघा कक्ष टेन्शन वाढलंय. आता बाकीचे काहीशे खेळाडू आहेत ते बाहेर येतात, आतमध्ये जातात, बाहेर चल बिचल चालले रविता. डगआउट सर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने प्रशांतचा चेहरा या ठिकाणी वळला होता, त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. पण अजून त्या दोन डगआउट मध्ये मला एक टेन्शन काय वाटते माहितीये का? अजून टाळ्या का कोण वाजवत नाही? अरे जोरदार टाळ्या हव्या आहेत यार दोन्ही संघाकडून, प्रेक्षकाकडनं. या सामन्यासाठी अतिशय रंगतदार सामना रंगलेला आहे या ग्राउंड वरती. आणि टाळ्या का सांगतो माहितीये का रविता? बघा आगरी प्रीमियर लीग आहेत, आगरी खेळाडू खेळतात, आपल्या विभागाचे खेळाडू आहेत, हे सर्वच खेळाडू आपले आहेत याचा पडावा ना विसर. टाळ्या तर मोफत आहेत, मग कशाला करता काटक सर? अगदी बरोबर, मोफत आहेत नो काटक सर. आयला आपलं ना, आयला आपलं पेरू ज्यूस, आयलाय पेरू ज्यूस. याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? गवा. आमचा जयेश पाटील, आमचा विठाई विक्टरचा माणूस, याची दोन बोटे फ्रॅक्चर आण
माहिती नाही कट काय केलं, बोट काय केली ती माहिती नाही आम्हाला काय, पण त्यामुळे आमच्या तर काय आमची एक फांदी मोडलेली आहे. आमचा जयेश पाटील हा एन्जॉय झाला लिलावाचे दोन दिन नंतर लगेच. लिलावाच्या अगोदर झाला होता, तुम्ही बोलले नाही. लिलावाच्या अगोदर झाला होता तो, तर त्याला आम्ही कोणी विचारलं नव्हतं, पण तो नंतर झाला ना काय लफडा आहे काय माहितीये. पण परत विनंती हे बघा संकष्ट आहे, कमिटीने गव्हा ज्यूस उपलब्ध करून दिलेला आहे पेरू. असा सहा बोलाय, सहा बोलाय, 16 रन पाहिजे. थोडस कॉमेडी वेट कॉमेंट्री चाललंय आणि तेच पाहिजे. आणि काय माहिती का रवी, थोडस हलका पुलक पाहिजे, टेन्शन नाही लेने का? टेन्शन नाही, कॉमेडी शिवाय जिंदगी नाही, हसी मजाक शिवाय जिंदगी नाही. आम्ही आयुष्यभर देवाला सांगते आम्हाला आयुष्यभर हस ठेव. नाही हसी आदमी को हसी मजाक वाला होना चाहिए, क्योंकि आदमी सिरियस तो अस्पताल में भी रहते. अरे ते मेलेल तोंडाच्या हातन. नक्कीच नक्कीच. आणि आता मात्र 6-16 इक्वेशन आहे मैदानामध्ये. स्ट्रायकरमध्ये चेतन आहे, नॉन स्ट्रायकरमध्ये नवीन आलेला फलंदाज या ठिकाणी तुषार आहे. पहिले दोन बॉल टीम साठी महत्व. 80-11 पहिल्या दोन चेंडूवरती एक मोठा फटका पाहिजे. दागरी स्ट्रायकर, पहिले दोन चांगले चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत. बॉलिंग वरती कोण आलाय? बॉलिंग चिराग. सकाळी उल्लेख केला होता ज्यावेळेला चेतन होते, त्याने म्हटलं होतं अल्लादीन का चिराग आहे का, पण तो पण थोडासा घासावा लागतो, रफ करावा लागतो, पॉलिश. आगली प्रीमियर लीग आहे, पॉलिश करायला. अटी तिथे सामना आहे, बघू आता चिराग आपल्या संघाटी काय करते तो. आणि तुषार आणि चेतन 11 धावर चेतन खेळते, बघूया. चेतनचं काहीतरी लफडा आहे. चेतन जवळ नेम धरून मारते, यांच्यामध्ये काहीतरी उल्लेख म्हणजे सीआयडी मधला डायलॉग शिवाजी साठम यांचा, कुछ तो गडबड आहे दया, कुछ तो गडबड आहे दया. और 5 में 15 रनों की जरूरत है यहाँ पर, तो स्ट्राइक एंड पर यहाँ पर तुषार आते हुए अभी तक एक भी गेंद खेली नहीं है. स्लॉग मधला चेंडू चोंडी थोड़ा काळा हवेत, चेतन ने चेंडू वरती येतो, एक धाव कंप्लीट केली, दुसरा गणाचा प्रयत्न केला, फेकी येते आणि फेकी येईपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धाव संख्येवरती भर देणं गरजेचं नाहीये, एक मोठा धाव एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 4 चेंडूचा खेळ आहे, 13 धावांची आवश्यकता आहे. 4-13 पण खेळ 13 मेरावेला नाहीये, 13 मेरावाला खेळ मैदानावर. 4 चेंडू 13 रन्स. जो जितो होई सिकंदर या भाई साहब. आणि अंपायरने आपले दोन्ही पंख फडफडलेले आहेत ना. धाव संख्या एकीवर धाव संख्या वाईट, एक धाव धाव संख्या दिलेली आहे ती 51. तुषार बघूया आपले संघाटी काय करतात ते. आणि परत हा चेंडू खराब चेंडू, आणि धावसंख्येत अवर्तन धावसंख्या मिळाली, धावसंख्येत धावसंख्येत भर धावसंख्या दिलेली ती 52. मी आपले बोलू इच्छिते की आपल्या प्रत्येक आगरी भाषेने, आपल्या प्रत्येक गावागावात आगरी भाषेत एक टोना आहे. आमच्या पुरापाड्याची भाषा वेगळी आहे, बोळींची भाषा वेगळी आहे, खांबाळ्याची भाषा वेगळी आहे, अर्णाची उत्तर दक्षिणची भाषा वेगळी आहे, पण आम्ही आता आमची भाषा बोलणार कारण आमच्या गावात मॅच आहे. मी कोला का वापरणार नाही ना, पण भाषा पण तशी आहे. म्हणजे प्रत्येक हे 12 कोसाल जसं उल्लेख करत आहे भाषा बदलते, पण मराठी भाषा वेगळी आहे. म्हणजे आगरी वेगळी आहे, वळवावा तशी वळते, पळवावी तशी पळते, तशी भाषा आहे. आता कहाणी काय आले, 3 चेंडू 10, एकदा दोनदा नाही तर 3-10 मॅच आहे. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता, मॅच रंगला, क्वालिफाय लेवल मॅच आहे. स्ट्रायकरला फलंदाज रेडी, फुल टॉन मिस पाठीमागे चौका. ओ काय पिया कुछ नाही, ग्लास थोडा मारा ना, मारा ना. कोंबडी पेक्षा मसाला महाग झाला, मोठं बारीक ग्लोव्ह घालेन काळ्या रंगाचं. ए त्यांचा चेंडू सुटला. ए बाय तुझा नऊ रबार. 2-6 मॅच पाहत रा सतत पाहत रा. आगरी प्रीमियर लीग चा रोमांच मैदानावरती आहे. उघडे डोळे बघा नीट, आगरी प्रीमियर लीग चा हा शो बघा तुम्ही. 3 धाव होते, चौकार आल्यानंतर आता मात्र 2-6 झालेला आहे. 2-6 या ठिकाणी चेतन स्ट्राइक एंड वरती आहे. चेतनच्या बॅटीतून मोठे फटके आलेले आहेत, एक षटकार सुद्धा आपण पाहिला होता चेतनच्या बॅटीतून. आता मात्र एक फटका दूर आहे 80-11 संघ. हे दोन्ही डॉट निश्चितच 6 डिफेंड केल्या तर अग्री स्ट्रायकर संघ क्वालिफाय होऊ शकतो. चला त्या चौकारांना थोडीशी एनर्जी आली. 2-6 2-6 2-6
आता बॉलिंग बॉय एक बॉल आणि सहा रनची गरज आहे. जावेद मियादाची आठवण आलेली आहे 100% म्हणा. बघूया आता काय होते. आता 1-6 आड या पार. सिक्सर किंग कोण ठरणार, कोण होणार आहे स्ट्राईक एंड वरती. षटकार मारला तर सिक्सर किंग ठरू शकतो. निर्धाव पडला तर निश्चित आग्रही स्ट्रायकर संघ हा सामना जिंकू शकतो. पण बॉलिंगला कोण आहे. यस चिराग पाटील. आतापर्यंत 6-16 इक्वेशन असताना 10 खर्च केले आहेत 5 मध्ये. आता 1-6 डिफेंड करायचे आहेत. चला 1-6 डिफेंड करायचे. एकदा टाळ्या होऊ द्या, टाळ्या होऊ द्या दोन्ही टीम साठी. दोन्ही टीम ऑन शिलो नागरी स्ट्रायकर अंश आपला विजयाचा पंच लावेल की आगरी स्ट्रायकर शेवटच्या बॉल वरती स्ट्राईक इथे करणार आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट कसा असतो तो या ठिकाणी दर्शवून आलेला आहे. चला वेल 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 वेल. दोन्ही संघ असे होते पहिल्या सामन्यामध्ये 94 रन करून जिंकत आलेले होते आणि आता मात्र 63 धावांचा पल्ला गाठत असताना या ठिकाणी दोघांमध्ये चुरस वाढलेली आहे. नाही म्हणून म्हटलं ना 90 आणि 60 चा पॅक वेगळा असतो. आता तो 90 वाला पॅक घेतला, आता 60 वाला. एक बॉल सा सिक्सर किंग की जोरदार टाळ्या शेवटच्या चेंडूवरती मारायच्या प्रेक्षकांमधून. चिराग की स्ट्रायकर एंडला आहे. चेतन एकाच राशीचे आहेत पण आता छोटा चेतनला बघायला गॉगल लावायला लागायचा. हा या ठिकाणी तर चेतन स्ट्राईक एंड वरती आहे. शेवट बॉल. टेन्शन वाढलंय मैदानावरती. सगळीकडे लक्ष दिले जाते फिल्डिंग कशी, त्यानंतर चेंडू कसा टाकावा. अरे बाहेर न पण आवाज. आता क्रिकेट चाललंय का फुटबॉल चाललंय, कारण फुटबॉलचे कोच जाम फिरतात असं. आमचा गजोदर भाई. 1-6 एक चेंडू साधावा. शेवटच्या बॉल वरती चेंडू गेलाय. चौका. मॅच ला जिंकले अंश इलेवन. मॅन ऑफ द मॅच कोण आहे त्याच्यावरती आपण बघूया. जर आपण मॅच समरी वरती पाहिलं तर आग्री स्ट्रायकरने बनवल्या 63 धावा. अमोलच्या 22 धावा, 8 धावांची खेळी. आकाशची पहिली शेवटला ओमकारनं केलेलं आक्रमण ते आपण पाहिलंय. 17 धावा त्याच्या नावावरती.